महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। राणींचा द्वेष करून इथले प्रश्न सुटणार नाहीत, युवकांना रोजगार मिळणार नाही। विरोधकांनी आता तरी राणींचा द्वेष सोडून विकासावर बोलावं, कारण मी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर जिंकलोय अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना चपराक लगावली आहे। आमचं सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी नितेश राणेंशी केलेली ही खास बातचीत। अखेर ज्या निकालाची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली होती, तो कणकवलीचा निकाल लागलेला आहे। कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार नितेश राणे भरघोस मता निवडून आलेले आहे। खूप अभिनंदन नितेशजी, सिंधुलाईच्या वतीनं काय सांगा, पहिली प्रतिक्रिया आपली काय असेल? हा अपेक्षित निकाल होता, मला माझ्या जनतेवर आणि माझ्या मतदारांवर फार विश्वास आहे। गेली 5 वर्ष फक्त आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून वागलो नाही, पण त्यांच्या घरातला मुलगा आणि भाऊ आणि सेवक म्हणून वागलो। म्हणून कोणी बाहेर किती हवा करत होतं की बाबा हे होणार एवढी लेट तेवढी लेट, मी कुठेही काय बोललो नाही, शांत बसून आपलं फक्त काम केलं। मी एवढंही तुम्हाला सांगेन की ही 2014 अतिशय सोपी निवडणूक होती, कुठलेही आव्हान माझ्यासमोर निर्माण झालं नव्हतं। म्हणून मी फार इझी पद्धतीने ही निवडणूक लढलो आणि अपेक्षित तो निकाल उलट 2014 जास्त लीडने मी यावेळी निवडून आलो, म्हणजे कुठलंही आव्हान नव्हतं, सोपी निवडणूक होती। माझ्या जनतेने जो माझी गेली 5 वर्ष मी जिथे त्यांची सेवा केली, त्याची पोचपावती ह्या मतदानाच्या माध्यमातून समोर ठेवलेली आहे आणि सगळ्यांनाच उत्तर ह्या मतपेटीतून दिलेलं आहे। तर राणे विरोध म्हणून बघितलं तर इथं शिवसेना शिवसेना जो असेल तो दिला होता महायुती असताना सुद्धा, आणि केवळ राणे विरोध हाच एक मंत्र जपला होता। स्वतः आमच्या पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे इथं आले होते, कणकवलीने सभा घेतली होती, त्यावेळी सुद्धा विकास कामांना फक्त राणे विरोध आणि राणेपेक्षाच फक्त जो काय असेल त्यांच्या भाषा दिसला होता। आणि आता प्रत्यक्षात जर बघितलं आपण, जसं आपण म्हटलं होतं की हवा होती फक्त, हा हवा जो होती हवेचा बुरडा जो होता तो फोडलेला आहे, दक्कन टाचलेला लागलेला आहे। प्रत्यक्ष जो रिझल्ट आहे तो म्हणजे जवळपास मागील 5 वर्षापेक्षाही अभूतपूर्व भाजपाला खरं म्हणजे इथं यश मिळालेलं आहे। भाजपाच्या माध्यमातून तर कोकणाकडे एक विकास पर्व तुमच्या माध्यमातून आता सुरू त्याची सुरुवात होते असं म्हणायचं नक्कीच होईल। ते मी माझ्या पहिल्या दिवसापासून भाषणातून घेत मी म्हणत आलेलो आहे की कोकणासाठी एक सुवर्ण संधी आहे। ज्या भाजप पक्षाची देशात आणि राज्यात सत्ता आहे त्या पक्षाचा आज मी आमदार म्हणून जनतेने मला निवडून दिला आहे। आता ही सगळी सत्ता मी माझ्या इकडल्या शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी मी सज्ज झालेलो आहे। गेली 5 वर्षे जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा मी एवढी कामं मी करून दाखवली होती, आता तर सत्तेची साथ आहे, प्रशासन माझ्या बरोबर आहे, माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, माननीय मोदी साहेब असतील, ह्या सगळ्यांचा मला आशीर्वाद आहे, राणे साहेबांचं मार्गदर्शन आहे। म्हणून या सगळी ताकद आज माझ्या मतदारांच्या मागे माझ्या माध्यमातून उभी आहे। म्हणून मला विश्वास आहे की आता ह्या पुढची 5 वर्ष गेल्या 5 वर्षापेक्षा ही वेगळी आणि अजून उज्ज्वल असतील, अजून चांगले प्रकल्प असतील किंवा अजून नाविन्यपूर्ण प्रकल्प संकल्पना आणि त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्याचं काम मी ह्या माध्यमातून पुढची 5 वर्ष करणार आहे। एक आदर्श मतदारसंघ म्हणजे पुढची 5 वर्ष तुम्हाला कणकवली देवगड वैभव एक आदर्श मतदारसंघ तसं तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत होतो, तुम्ही राणे द्वेष करून राणेंवर टीका करून माझ्या तरुणांना 2 हाताला काम मिळणार नाही, गरिबाचं पोट भरणार नाही, पण शेवटी माझ्या विरोधकांना त्याच्याशिवाय दुसरा अजेंडाच नव्हता। शेवटी आम्हा लोकांचा द्वेष करून राणे कुटुंबाचा द्वेष करून आज काय मिळालं, किती मिळायला हातात, आमच्यातले 25 वर्षे जुने सहकारी सोडले, म्हणजे विचार करा कणकवली देवगड वैभवणीमध्ये 1 शिवसैनिक लायक भेटला नाही की तुम्ही माझ्या विरुद्ध उभं करू शकला, 1 जुना शिवसैनिक भेटला नाही की तुम्हाला आमचा पार्सल इम्पोर्ट करून स्वतः समोर उभं करायला लागला, आणि त्याची पण काय अवस्था झाली हे मी सोडा जनतेने दाखवून दिलेली आहे। म्हणून ह्याच्या पुढे राणेंना आव्हान देण्याच्या अगोदर माझ्या विरोधकांनी 2 वेळा विचार करावा असा एक चांगला संदेश मी नाही माझ्या मतदारांनी दिलेला आहे। नितेशजी बघितलं तर एक पूर्ण गेल्या 4 वर्षांमध्ये एक खबर निर्माण झाली होती की वेळापत्रक शुद्ध असेल तर सतीश सावंत यांचा कंट्रोल तालुक्यामध्ये असलेला त्याच्या म्हणा किंवा त्यांचा मतदारसंघ म्हणा किंवा ते घर पडल्यानंतर जी काही पुढाकार झाली होती राजकारणात जे काही पक्ष प्रवेश झाले होते त्यांना त्याचं म्हटलं होतं की कंट्रोल तालुक्यामध्ये संमिश्र प्रक्रिया आपल्याला वाचून असेल। तसं म्हटलं तर देवगड तालुक्यामध्ये सुद्धा विविध आपल्या जवळपास 14,900 जास्त रेट जे आहेत ते मिळाले आहेत।
राजकीय विश्लेषकांचे सर्व आकडे जे असतील किंवा सर्व विश्लेषण जे काही असतील ते सर्व पूर्णपणे आपण त्याच्यावरती क्रॉस मार्क केले आहे, पूर्णपणे सर्व निवडीत काढून तिन्ही तालुक्यांमध्ये बघितलं आपण तर जे घेतलेलं आहे काय सगळं तुम्हाला पहिल्या दिवसापासून आव्हान नाहीच होतं माझ्यासाठी. काय आव्हान आहे, कोण आज झाकली मूठ 1,25,000 होती तेव्हा लोकांना फार नाव मोठं वाटायचं. राणे साहेबांचं वलय ज्याच्या मागे आहे तोच व्यक्ती मोठा होतो. आणि आता काय झालं, आज साधं मला गेल्या वर्षीची पण लीड तोडू शकलं नाही कोणी. म्हणून मला असं वाटतं की ह्याच्या या निमित्ताने मी उत्तर देण्यापेक्षा जनतेनेच उत्तर दिलेले आहे. शेवटी तुम्ही एवढं काय राणे साहेबांना फसून आमच्या टेबलावर घेऊन जेव्हा तुम्ही विरोधात जातात तेव्हा जनता काय करते ते भविष्यामध्ये चांगला संदेश दिलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आता नगण्य आहेत. म्हणून मी कोणाच्या विरोधात टीका केली नाही आणि करण्याची मला गरज पण नाही. कारण जनता मला वारंवार सांगत होती की तुम्ही काम केलेलं आहे म्हणून तुम्हालाच आम्ही स्वीकारणार. हे जेव्हा माझी जनता माझे मतदार मला सांगत होते तर मी बाकींच्या ह्या टीकेला कशाला मी प्रतिउत्तर देऊ. तर शेवटी आज जनतेने पण पाहिलं ना की कोणाची काय क्षमता आहे. आणि ज्या पद्धतीने हा प्रचार केला गेला आमच्याबद्दल चुकीच्या अफवा असतील, आमच्या कार्यकर्त्यांबद्दल चुकीच्या अफवा असतील, जिल्हा बँकच्या कर्मचाऱ्यांचा दुरुपयोग असेल, हा मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये झाला. शाम दाम दंड भेद वापरलं गेलं पण शेवटी जिल्ह्याच्या 1 नंबरचा मतदान मिळवला. अन्य 2 आमदार हे शिवसेनेचे असले तरी पण ते सत्तेतले आमदार आज 12-13 हजारांनी निवडून येतात आणि नितेश राणे 30,000 निवडून येतो. याच्यापेक्षा काय उत्तर तुम्हाला हवंय नितेश जी? आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की माझी स्पर्धा कुणाशी नाही, माझी स्पर्धा माझ्या मतदारसंघातील बेरोजगारी जी आहे त्याच्याशी आहे. विकसित व्हायची असतील ती कामं जी आहेत ती कामं मार्गी लावून यासाठी असेल माझ्या मतदारसंघाचा संपूर्ण सर्वांगीण विकास करण्याची माझी स्पर्धा असेल. आता आपण पुढचं घेऊन काय असेल, जसं तुम्ही मुद्दे सांगितलं माझे आव्हान माझ्यासमोर जे होते बेरोजगारीचे आव्हान, शेतकऱ्यांच्या विकासाचं आव्हान, महिलांच्या विकासाचं आव्हान, ही सगळे आव्हान आता मला पुढची 5 वर्ष सत्तेच्या माध्यमातून दूर करायची. पहिल्यांदा देवगडचा आमदार सत्तेतला आलेला आहे म्हणून आता ह्याचा वापर माझ्या सामान्य जनतेचा, माझ्या तरुणांच्या, महिला किंवा भगिनींच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी मी कसं करू शकतो यासाठी तुम्ही उद्यापासूनच माझा कार्यक्रम सुरू आहे. माझे ठरलेले विषय आहे म्हणजे मी काय असं म्हणजे आता निवडून आलो आणि आतापर्यंत नजरेसमोर काय ना असं नाही आहे. मला पुढची 5 वर्षाचं माझं नियोजन ठरलेलं आहे आणि ते मी बोलण्यापलीकडे जाऊन तुम्हाला कृतीतून दाखवून देईन एवढा तुम्हाला विश्वास आहे. वेगळे राणीचे असतील त्या निवडीमध्ये बघायला पाहिजे. मी आले तर म्हणजे संयमी राणी, राणी म्हटल्यानंतर पूर्णपणे आक्रमक, जर कोणी अरे म्हटलं तर अरे हे ऐकू यायच्या आधीच कारे अशी हान जी असेल किंवा प्रचार असेल ती खरं प्लीज ऐकू द्यायची. उद्धव ठाकरेने मी टोकाची टीका केली कणकवलीमध्ये येऊन तरी सुद्धा राणेंनी कुठली टीका केली नाही, विशेषतः नितेश राणे म्हटल्यानंतर पूर्ण आक्रमक व्यक्तिमत्व असं दिसून येतं. परंतु आपल्या समोरात थोडासा मोड घातली आपण दिसून आली हा तर म्हणजे भाजपात प्रवेश केल्याचा परिणाम म्हणायचं की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला जो काही संयमाचा सल्ला कोणाचा दिला होता त्याचा परिणाम म्हणायचा. एक तुम्ही समजून घ्या, नितेश राणे आधी आक्रमक आहे. जेव्हा सामान्य जनतेवर अन्याय होतो तेव्हा नितेश राणे आक्रमक राहणार. नितेश राणेच्या स्वभावामध्ये कुठेही बदल तुम्हाला दिसणार नाही. पण शेवटी आम्हालाही आमची विरोधकांची चाल समजलेली आहे. त्यांनी राणेंच्या स्वभावाप्रमाणे ते चाल खेळतात आणि शेवटी आम्हालाही माहिती आहे की आम्ही अगर आमच्या जे काही त्यांना बुलडोज देण्यावाले आम्ही लोक नाही आहोत. मला माहिती आहे की नितेश राणे कशावर शिरतो ह्याचा अभ्यास माझे विरोधक करतात. नितेश राणेंची गाडी कुठे अडवली तर स्वभावाचा अभ्यास माझे विरोधक करतात. राणेंवर कुठल्या शब्दावर टीका केल्यावर राणे रिॲक्ट करणार आणि ती पूर्ण निवडणूक त्या माध्यमातून घेऊन जायची ना, हे सगळे आपल्याला सगळे विषय माहिती आहेत. म्हणून माझ्या मी तुमच्या माध्यमातून माझ्या विरोधकांना सांगेन, पुस्तक बदला, नियम बदला. आता तुमची जे काही वर्ष तुम्ही माझ्याबरोबर राजकारण आणि माझ्यावर स्पर्धा कराल त्याच्यामध्ये विकासाची स्पर्धा करायला शिका. त्याच्यामध्ये अगर नितेश राणेला तुम्ही हरवू शकाल तर निश्चित पद्धतीने एकदा नितेश राणे तुमच्या समोर पराभूत होईल. नाहीतर तुम्हाला अशा द्वेषाचे राजकारण आणि तुमचे नेहमीचे नियम ठेवून अगर तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्ही नितेश राणेला थांबवू शकणार नाही. मी तुमच्या माध्यमातून सांगतो सर, सतीशांत असं व्यक्त केलं होतं की आपण या नोंदीमध्ये जाहीर केलं नाही परंतु प्रत्यक्षामध्ये बघितलं तर त्यांना अपेक्षेप्रमाणे सुद्धा मत द्यावं लागेल सर. एक म्हणजे एक निश्चित आहे की माझ्या विरोधकांनी मला जॉईन समजले एवढं फार लवकर वयामध्ये मी जॉईन झालो ह्याचं मला अभिमान आहे.
आणि शेवटी जायंट किलर कोण राहिलाय आणि त्याची काय अवस्था झाली आहे ही मी सोडा पूर्ण 224 बूथ मध्ये एक मध्ये पण लीड भेटली नाही. म्हणजे मी बोलतो ना आव्हान नव्हतं ना. मी म्हणून शिवसेनेच्या नेत्यांना सांगेन पुढच्या वेळेस थोडं तगडं आव्हान उभं करा नितेश राणेंच्या विरुद्ध. आज गेली 5 वर्षामध्ये वैभववाडी जिंकलो, देवगड जिंकलो, जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकलो, नंतर कणकवली जिंकलो, आज म्हणजे स्वतःची निवडणूक जिंकलो. आव्हान आहे कुठे? आणि आव्हान करण्यासाठी तुम्ही स्वतःची शिवसैनिक उद्या तयार करा तर शिवसैनिकांना पण समाधान आहे. आता हे असे घेतले जे साहेबांच्या ताकदीशिवाय ते चालू शकत नाही. जिल्हा बँकचे कर्मचारी वापरायला लागले म्हणजे हा तर मला आश्चर्य वाटतं. म्हणून मला असं वाटतं की आव्हान बिलकुल नाही. मी फार इझी आणि रिलॅक्स पद्धतीने ही निवडणूक घेतली. मी एवढंच लक्ष नजरेसमोर ठेवलं की मला माझ्या मतदारांनी एकदा तरी भेटायचं. म्हणून मी जे काय 22 तास काम करायचो, कारण शेवटी माझ्या मतदारांबरोबर माझे वेगळे संबंध आहे, वेगळी नाळ आहे. ते बघितल्यावर मला माझ्याशी बोलतात, हक्कानी खांद्यावर हात टाकतात, मला पाहिजे तेव्हा मोबाईलवर फोन करतात. हे जे काही नातं आहे ना ते काय कोण फोडू शकणार नाही. आज काही चौकात काही झालं तरी मी माझ्या आमदाराला फोन करू शकतो. हे नातं नितेश राणेने तयार केलेलं आहे, हे कोण तोडू शकतं? कोणाकडे त्याची तेवढी हिंमत आहे? म्हणून पुढच्या वेळी थोडा अजून तयारीचा कोणतरी पहलवान आणा. साहेब नारायण राणे हे नाव जर घेतलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आदरण एक मान जपते. तसंच पहिलं त्यांचा गाडा अभ्यास करणार प्रशासनावरती एक पकड असेल म्हणा. आजच्या आपल्या विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवीन चर्चा समजली होती ही की नारायण राणेंचे संपूर्ण गुण जे असतील प्रशासनावरची पकड असेल ना की किंवा विकासात्मक अप्रोच असणारे व्यक्तिमत्व असेल ना किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवाईमध्ये जर बघितलं आपण तर फॉलोअर्स जे असतील तर त्यांचं एक व्यक्तिमत्व असेल म्हणून ते नितेश नारायण राणे यांच्याकडे बघितलं जातं. एक लंबी रेस का घोडा असं म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. साहेब ते शेवटी राणे साहेबांच्या तालमीमध्ये आम्ही सगळे तयार झालेले लोक आहोत. साहेबांचे गुण आत्मसात करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे माझं कर्तव्य आहे. शेवटी ते माझे नेते आहेत. पण जसे राणे साहेबांचे गुण आत्मसात केले तसे नितेश साहेबांचेही केलेले आहेत. त्यांचे चांगले गुण मी घेतलेले आहेत. शेवटी सगळे राणेंचं योग्य मिश्रण म्हणून तुम्ही नितेश राणेकडे पाहू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये काय माझ्या आईचे चांगले गुण मी घेतलेले आहेत. माझ्या आईने असंख्य मला चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आणि त्याचं मी अनुकरण करतो. म्हणून आज तुमच्या समोर मी बसलेलो आहे. म्हणून माझ्या प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक सदस्याकडून मी काही ना काहीतरी शिकायचा प्रयत्न करतो. माझ्या मुलगा मला खूप काही गोष्टी शिकवतो. संयम हे माझ्या मुलाकडून आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मुलाकडून, माझ्या पुतण्याकडून, माझ्या भावाकडून, माझ्या बायकोकडून आणि माझ्या आई वडिलांकडून शिकतो. माझी वहिनी आहे जी वारंवार राजकारणाबद्दल वेगवेगळं मार्गदर्शन मला करत असते. म्हणून कुटुंब म्हणून आम्ही एक दुसऱ्याकडून नेहमी शिकत असतो. म्हणून राणे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालो असले तरी पण या सगळ्यांची साथ मला नितेश राणे म्हणून मिळाली. म्हणून तुम्ही विचार करा 20-22 एक जवळपास 2 महिने मी घराच्या बाहेर तरी पण माझी पत्नी असेल, माझं मुलगा मुला मी समजून घेतलं, काही तक्रार केली नाही, ही तर माझी शक्ती आहे. याच्यामुळे तुम्हाला खेळी मिळते नितेश राणे दिसतात. तर शेवटचा प्रश्न या तुम्ही सांगायला पाहिजे तर संपूर्ण राणे कुटुंबीय तुमच्या प्रचारामध्ये उत्तर स्वतः आमच्या राणे कुटुंबाबद्दल असंख्य अफवा आणि गैरसमज पसरवले जातात. पण राजाजी मी तुम्हाला सांगतो की आम्ही जेवढे एक दुसऱ्यावर प्रेम करतो, विश्वास करतो, त्याच्या ते चित्र आम्ही बाहेर दाखवण्याची आम्हाला गरज नाही. आजही आम्ही सगळेजण एका टेबलावर जेवतो, एक दुसऱ्याला विचारपूस करतो. माझ्या वहिनी आणि माझा पुतळा फक्त माझ्या प्रचारासाठी 2-3 दिवस इथे आले. म्हणून आमच्याबद्दल कुटुंबाबद्दल फार एक वेगवेगळा अफवा आहे. पण तुम्ही आज पाहिलं असेल की पुरं तर पुरं राणे कुटुंब माझ्यासाठी आलं, मला ताकद दिली. फक्त त्यांची इथे येण्यात माझ्या मोठी शक्ती आहे. म्हणजे प्रचार करू का नाही करू, इथे येऊन माझ्याबरोबर उभं राहणं याच्यापेक्षा मोठी ताकद काय? म्हणून जे राणे कुटुंबियांना ओळखतात आणि ज्या राणे कुटुंबाला नाही ओळखत त्यांनी हे सगळे जे तुमची जे काय बातम्या आहेत, फोटो आहेत, हे आवर्जून पाहावं. आणि भविष्यामध्ये राणे कुटुंबियाबद्दल कुठलीही अफवा पसरवण्याच्या अगोदर आमच्यामधलं प्रेम आणि विश्वास आणि आपुलकी जे एक दुसऱ्याबद्दल आहे त्याला आम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही. आणि ते आयुष्यभर आणि पिढ्यांपुढे असंच चालणार. धन्यवाद निषेधजी. आमदार म्हणून आलातच, परंतु भविष्यात आपण मंत्री म्हणून सुद्धा कंपनीमध्ये यावं आपण अशीच तुम्हाला एक शुभेच्छा व्यक्त करतोय. एकंदरीत बघितलं आपण तर माझं पुढचं विजन जे आहे 5 वर्षांचं तयार आहे. मला माननीय मुख्यमंत्र्यांची, माननीय पंतप्रधानची साथ मिळाली. मी आता सत्ताधारी पक्षाचा आमदार बनलोय. देवगडच्या म्हणजे पहिल्यांदाच
सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून भाजपच्या माध्यमातून मला इथे संधी मिळालेली आहे आणि या संधीचं पुरेपूर सोनं मी माझ्या सर्वांगीण मतदाराच्या संपूर्ण विकासासाठी करून घेणार आहे आणि संपूर्ण राणे कुटुंबियांनी मला दिलेली साथ जी आहे, माझ्या मतदारांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या पदाधिकाऱ्यांनी केलेली साथ, यामुळेच माझा हा दैदिक मला विजयलो आहे, तो मी मिळवू शकलेलो आहे अशी भावपूर्ण प्रतिक्रिया जी आहे ती आमदार नितेशांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश कारडेकर, सर, राजनसभा, सिंधुदुर्ग, कणकवली. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.